शेतकऱ्यांच्या पाणी दरात 10 पट वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ कमी करावी, मागील थकबाकी रद्द करावी, पाटबंधारे विभाग जोपर्यंत घनमीटर पद्धतीनं पाणी वाटप करत नाही तोपर्यंत जलमापक मीटरची सक्ती करू नये यासह विविध मागण्यांसाठी राज्य इरिगेशन फेडरेशननं 29 मे रोजी राष्ट्रीय महामार्ग रोको करण्याचा इशारा दिला आहे. याची दखल घेत आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी इरिगेशन फेडरेशनचे पदाधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यानं मोर्चा किंवा रास्ता रोको आंदोलन करू नये असं आवाहन केलं. मात्र शेतकऱ्यांच्या या सर्व मागण्यांसाठी शासनानं मंत्रालयातील सचिवांशी बैठक घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा 29 मे रोजीच्या आंदोलनावर ठाम असल्याचं इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं सांगण्यात आलंय. कोविडच्या काळात दरवाढ झालेली आहे. ही दरवाढ करताना नॉर्मली काय प्रोसिजर असते की शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना, शेतकऱ्यांना ही विश्वासात घेतात, पण कोविड असल्यामुळं हिने ते हिअरिंग घेण्याची प्रोव्हिजनसुद्धा काढून टाकली. म्हणजे काय, हेच दळणार हेच खाणार असंच चाललं आहे काय सगळं? दुसऱ्याने कुणी जगायचं नाही या राज्यामध्ये, दुसऱ्या कोणाच्या गरजा नाहीत अशी सगळी परिस्थिती आहे. आणि ह्या परिस्थिती निदर्शनास आणून देण्यासाठी आम्हाला तो मोर्चा काढल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. या बैठकीत इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर, संचालक आर जी तांबे, बाबा सोदेवकर, प्रकाश पाटील, एस ए कुलकर्णी यांनी आपली मतं मांडली. यावेळी कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता शिल्पा मगदूम, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, फेडरेशनचे संचालक सचिन जमदाडे, राजू सूर्यवंशी, पाणीपुरवठा संस्था प्रतिनिधी विनायक रोकडे, अनुज पाटील यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.